नाव मद महोत्सव. होय, तुम्ही बरोबर ऐकलं, मद महोत्सव. एक आगळा वेगळा हा महोत्सव मुंबईत पार पाडतोय. असा महोत्सव महाराष्ट्रात नव्हे तर देशात पहिल्यांदा होतोय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे या महोत्सवाचं महाराष्ट्र खादी ग्रामोद्योग विभागाकडनं आयोजन करण्यात आलंय. मधुमक्षी पालन मधाची निर्मिती कशी पार पाडते, खाण्यासाठी आणि औषधासाठी कोणत्या मधाचा वापर केला जातो, मधमाशांबद्दल असणारे अनेक गैरसमज, ओरिजिनल मध कसं ओळखायचं यासह अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच हा महोत्सव पाहून तुम्हाला काय वाटलं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मुंबई देशात पहिल्यांदाच मध महोत्सव भरवला गेलेला आहे आणि तोही मुंबईत भरवला गेला आहे, कशा प्रकारे बघता? एक तर असं आहे की महाराष्ट्र खादी मंडळाच्या वतीने 1947 सालापासून खरं म्हणजे हे मधसंचालनालय काम करते, जे महाबळेश्वरला आहे. आणि भारतात एकमेव असं राज्य आहे की जिथे मध ह्या विषयासाठी एक वेगळं संचालनालय आहे आणि ते आमच्या मंडळाचं आहे. त्यामुळे या मंडळाच्या वतीने, या संचालनाच्या वतीने अनेक उपक्रम राबवले जातात. जसं मधाची प्रक्रिया, मधनिर्मिती, नंतर मधपाळांना प्रशिक्षण देणं आणि मधाचे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्याविषयी माहिती देणं, जनजागृती मेळावे करणं. आणि महाराष्ट्र असं राज्य आहे की ज्या राज्यात मधाला भाव सर्वात, हमीभाव ज्याला आपण म्हणतो, हा हमीभाव सर्वात आम्ही जास्त देतो. म्हणजे भारतात कोणत्या राज्यात नसेल असा 500 रुपये प्रति किलो भाव असा आम्ही सर्व शेतकऱ्यांना किंवा मधपाळ जे व्यवसाय करतात त्यांच्याकडनं आम्ही मध खरेदी करतो. आणि त्यामुळे तुम्हाला शुद्ध सेंद्रिय मध आमच्या संचालनाकडून मिळतो. आता मुंबईत हा उत्सव महोत्सव करण्यामागचं कारण असं आहे की शहरी भागातल्या लोकांमध्ये मधमाशीविषयी गैरसमज असतात. मधमाशी किंवा आपण गांधीलमाशी शहरी भागातले लोक म्हणतो ती आपल्याला चावते, तर मधमाशी स्वतःहून कधीच चावत नाही. आपण जर तिला काही डिवचलं तरच ती चावते. त्यामुळे मी नेहमी सांगतो की जसं नारळ हा कल्पवृक्ष आहे तसं मधमाशी हा निसर्गातला एक अद्भुत जीव आहे ज्याच्या म्हणजे मधापासून ते त्याच्या विषापर्यंत प्रत्येक गोष्ट ही महत्त्वाची आहे, मानवाला उपयोगी पडणारी आहे. त्यामुळे हे मधमाशीचं महत्त्व लक्षात घेऊन, निसर्ग साखळीतला सर्वात महत्त्वाचा घटक आहे हे महत्त्व लक्षात घेऊन, शहरी भागात ह्याविषयीची जनजागृती व्हावी आणि शहरी भागात सुद्धा मधमाशा पालन व्यवसाय होऊ शकतो. आज आपण मधमहोत्सव 2024 निमित्ताने इथं वेगवेगळ्या मधपेट्यांच्या बाबतची माहिती देत आहोत. मधमाशा पालनासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या लाकडी मधपेट्या आणि मध काढण्यासाठी लागणारे मधयंत्र ह्या दोन गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. शिवाय मधमाशांनी आपला डंक करू नये म्हणून काही गोष्टी असतात याची या प्रदर्शनामध्ये मांडणी केली आहे. तर या आहे सातेरी जातीची लाकडी मधपेटी आणि याच्यामध्ये हे जे असतं याला सुपर चेंबर म्हणतात. मधमाशा जे असतात ते मध या ठिकाणी साठवतात, त्यानंतर मधमाशांच्या हे साठवलेल्या मधमधले असे फ्रेम फक्त आपण एवढीच काढतो आणि ते पेटी ठेवून मधयंत्रात ठेवून ह्याच्यापासून मध फक्त काढला जातो. आता याच्यामध्ये मधमाशा नाही आहेत कारण बाहेर आपण जिवंत मधमाशांची पेटी लावली आहे. ही आहे ह्याला ब्रूड चेंबर म्हणतात, म्हणजे ह्याच्यामध्ये अंडी पिले आणि मधमाशांच्या सगळ्या गोष्टी असतात. आणि याच्यामध्ये हा तळपाट असतो, याच्यामध्ये ह्या ज्या फ्रेम आहेत ह्या अशा 8 फ्रेम किंवा 6 फ्रेमच्या वेगवेगळ्या मधमाशा असतात. सातेरीच्या जातीच्या मधमाशा याच्यामध्ये पाळल्या जातात आणि आपल्याकडे सातेरी जातीच्या मधमाशा, मेलीफेरा जातीच्या मधमाशा या आपल्याकडे पालन केल्या जातात. त्याचे पेट्या ज्या असतात त्या वेगवेगळ्या असतात. तर याच्यामध्ये ह्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 या 8 फ्रेमी मधपेटी आहे आणि याच्यामध्ये 8 फ्रेममध्ये मधमाशा राहत असतात. आणि या मधमाशा या ठिकाणी त्यांच्या अंडी पिले असतात आणि या ठिकाणी मात्र त्या मध साठवत राहतात. तर ही सातेरी जातीची मधमाशा आहे. आपण पुढे बघूया की यामध्ये हे एक मधमाशांनी चावू नये, डंक करू नये म्हणून या प्रकारचे जाळी केलेली असते ज्याच्यामध्ये मधमाशा चावत नाहीत आपल्याला. आणि त्यानंतर हे जे आहे हे मधयंत्र आहे, ह्याच्यामध्ये ह्या फ्रेम ज्या असतात त्या अशा ठेवल्या जातात मधाच्या. आणि त्यानंतर या फक्त असं फिरवलं जातं ज्याच्यामध्ये मध आपोआप बाजूला साठला जातो आणि तो मध आपला शुद्ध मिळतो आणि मधमाशी मरत नाही. यासाठी ह्या मधमाशांचे साहित्य फार महत्त्वाचं आहे आणि मला असं वाटतं की मधमाशी जगली तरच माणसाच्या आयुष्यात अतिशय चांगल्या पद्धतीनं अन्नधान्य उत्पादन वाढू शकतं. कारण 80% पिकांना फुलोऱ्यातून फळात जाण्याच्या प्रक्रियेसाठी मधमाशा आवश्यक असतात. आणि म्हणूनच मधमाशांचं जतन संवर्धन करण्यासाठी खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या मध संचालनालय महाबळेश्वरच्या वतीनं
या ठिकाणी 2 दिवसाचा हा मधमहोत्सव सुरू करण्यात आला आहे. मी इथे आहे तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. माझ्यासोबत मधपालक आहे आणि ते आपल्याला प्रात्यक्षिक दाखवणार आहे की मधमाशीचं जग कसं असतं, मधमाशी कसं पालन करायचं. यामध्ये प्रत्येकामध्ये जाळं असतं, हे सातेरी आणि लाकडीची टिकूडची पेटी असते आणि त्याच्यामध्ये आपण ज्या फ्रेम्स असतात त्याच्यामध्ये येऊन मधमाशी बसतात. आणि कोणीही नॉर्मल व्यक्ती तसंच कवर करायला आपल्याला सगळा इक्विपमेंट अवेलेबल असतो, परंतु नॉर्मली मधमाशी जे आहे ते उडणार नाही आणि कोणाला जर त्रास दिला नाही तर मधमाशी कोणाला अटॅक करत नाही. तर अशा प्रकारचं पोळं आहे जे आपण आपल्या घरामध्ये सुद्धा आम्ही प्रपोज करतो की छोट्या बॉक्सेस ठेवू शकतात आणि मधमाशीचं पालन करू शकतात. आणि त्यासाठी ते प्रत्यक्षिक ठेवलेलं आहे की जेणेकरून लोकांना समजेल की मधमाशी पालन कसं करायचं. आणि हे बी हाईव्ह आहे जे मधमाशीने बनवलेले आहेत. मधमाशी उडतात सुद्धा आहे पण ते त्रास दिल्याशिवाय तिकडे काय ते नॉर्मली कोणाला त्रास देणार नाही. आपण त्यांना काही डिवचलं तरच मधमाशी आपल्याला डिवचते, अदरवाईज आपण बघणार की मधमाशी परत जाऊन त्यांच्या जागेवर बसणार.